मी आली आहे आत्ता डागा ब्रदर्सच्या दुकानात. डागा ब्रदर्स हे औंची ब्रांच आहे, पण यांची मेन ब्रांच आहे लक्ष्मी रोडला शगुन चौकाच्या जवळ. म्हणजे हिंद आणि जयहिंद किंवा कजरीचा जो चौक आहे त्याच्याकडनं अलकाडोकीकडे येताना जो नेक्स्ट चौक लागतो त्याच्या अलीकडेच डागा ब्रदर्स आहे. जेव्हा अलकाडोकीकडे येत असतो तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला शगुनच्या जस्ट एक दोन बिल्डिंग अलीकडे आहे. त्यामुळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे असतील तर मालाला उठाव इकडे जास्त असल्यामुळे इथून घेतलेले केव्हाही चांगले. मी तर वर्षानुवर्ष इथून घेते, चांगले मिळतात स्वच्छ. पण जर इकडे यायला नाही जमलं तर चित्रांच्या ज्या मेन ब्रांच आहेत म्हणजे बाजीराव रोड आणि डेक्कन जिमखाना त्यांच्याकडनं मी पण घेतलेले आहेत तर तिकडे पण चांगले मिळतात मेन ब्रांचमध्ये. कारण मेन ब्रांचमध्ये स्वतःचे चित्रांचे जे ते त्यांच्या मे बी त्यांच्यासाठी त्या पदार्थांसाठी जे मागवतात ते असावेत, विकत असावेत, त्यामुळे तिथेच जर मिळाले तर ते छान असतात, नाहीतर डागा ब्रदर्स जिंदाबाद. सो आता मी एंटर करते डागा ब्रदर्सच्या ऑफिस दुकानामध्ये. हे ही ब्रांच कधी उघडली हो हे ऑफिस दुकान? हां, 15 ऑगस्टला उघडले. सो 6-7 महिनेच झालेले आहेत. 2 वर्ष झाली. ओके. हां हां हां. हे काय आहे? हे दालचिनी आहे ना मला वाटतं. ओके. सो सर्व मसाल्याचे पदार्थ इथे छान मिळतात. डिंक आहे, हे चॉकलेटचे आहेत ना? हां. आणि इकडे काय आहे? इकडे चेरे आहे, पायनॅपल आहे. ही सुकी फळं? ओके. ही सुकी फळं पण छान लागतात खरं खायला. मी ती थायलंडच्या इकडे थायलंडमध्ये घेतली होती एकदा. त्याच्यानंतर आपल्या देशात काही ती एवढी पॉप्युलर नाही आहेत. यांच्याकडे हे काय आहे? मसाला ड्रायफ्रुट्स. ओके. मसाला ड्रायफ्रुट्स कसे असतात, गोड असतात का? मसाले घातले. ओके. सो सर्व व्यवस्थित लावून ठेवलंय, बघूनच घ्यावं असं वाटतं. आणि यांचं मेन ऑफिस अर्थातच डेक्कन जिम खानाला, आपलं लक्ष्मी रोडला आहे. हे काय आहे? वाव, मिक्स बेरीज. बेरीज आर अँटी ऑक्सिडंट. सो इथे सगळं सुंदर सुंदर लावून ठेवलंय आणि इथे त्यांनी मिक्स पण करून ठेवलंय. वाव, क्रॅनबेरी का हे? मलबेरी. हां. तर हे बेरीज म्हणे खातात, अल्झायमरला पण बेरीज खातात आणि एनिवे ते अँटीऑक्सिडंट असल्यामुळे खरं तर हेल्थला खूप चांगलं. सो इथे छान छान पॅकेट्स करूनच ठेवलेली आहेत. पण एक दुकानाची जनरल झलक पण बघा जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर. ओके, नेस कॉफी गोल्ड. इथे आय थिंक इन्स्टंट रेडीमेड फूड पण आहे जर हवं असेल तर. पेशावरी पिस्ता अद्रक चिप्स. ओके. मिल्क मसाला, स्वीट कॉर्न. ओके. एक्स्ट्रा वर्जिन ऑइल. सो सगळ्या छान छान गोष्टी इथे मिळतात. खूप चॉकलेट खायचं असेल तर ॲक्च्युली हे मोल्डेचं डार्क चॉकलेट पण तुम्ही घेऊ शकता. 70 ते 100 रुपयाला मिळतं मला वाटतं, 100 रुपयाला मिळतं. पण हे खूप दिवस टिकतं. आणि त्याच्यामध्ये जर कोकोचं कंपाऊंड जास्त असेल तर ते हेल्थला पण चांगलं. खोबऱ्याचा किस, खसखस, चिया सीड्स. आणि आय थिंक हे पण कधी कधी खायला चांगलं असतं, कमळाचे बीज. कमल काय म्हणतात तो याला? मखाणा. राईट. मखाणाला थोडस तेल आणि मिरी लावली मीठ तर एक स्नॅक होऊ शकतं. आमच्याकडे सनफ्लॉ आपलं हे भोपळ्याच्या बिया, हां, पम्पकिन सीड्स, नंतर सूर्यफुलाच्या बिया या,
आणि या आहेत वॉटरमेलनच्या म्हणजे आपल्या कलिंगडाच्या बिया. या तिन्ही आपल्या हेल्थला चांगल्या आहेत कारण ह्याच्यातनं झिंक मिळतं आणि यांनी इम्युनिटी वाढते. त्यामुळे जर आपण त्या बडीशेपेत घालून खाल्ल्या तर आपोआपच आपल्याला इम्युनिटी वाढायला मदत होते आणि इझिली होतं. आणि ऑफकोर्स याच्याबरोबर जर आपण फ्लेक्सीड्स म्हणजे जवस घातलं तर अजून छान. जवसाचा पण खूप फायदा होतो आणि ऑफकोर्स चिया सीड्स असतील तर त्या पण त्या नसतील तरी चालेल. हे आपल्या देशात मिळणाऱ्या गोष्टी आहेत जवस आणि या तीन बिया. हे थोडं थोडं रोज बडीशेपेतनं खाल्लं तर चांगलं, तब्येतीला चांगलं आणि सोपं पण आहे आणि फार महाग नसतं. इकडे इकडे या सेक्शनला पण काही इंटरेस्टिंग गोष्टी मला दिसत आहेत. हे मुरमुऱ्याचे लाडू आता हल्ली कुठे त्या शांतीमध्ये मिळतात एक लक्ष्मी रोडला आणि हे परत तिथे पण मला दिसत आहेत. आणि अजून काय काय चिक्की वगैरे आहे, राजगिरा लाडू आणि शेंगदाणे खाकरा आणि ही बिस्किटं जी हल्ली फार इझिली नाही मिळत, छोटी छोटी जी कधीतरी गंमत म्हणून खायला हरकत नाही तर ती पण इथे आहेत. तो एकदा जरूर या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता कारण जे तुम्ही इतर दुकानात इझिली नाही बघणार ते तुम्हाला या दुकानात मिळू शकतं.